अपनी उचित मांगों के संदर्भ में अमरावती स्थित महसूल कर्मचारियों ने जिलाधीश कार्यालय के समक्ष धरना आंदोलन दिया। प्रस्तुत है क्षण चित्र, समाचार संकलन अशोक भाई जोशी। अमरावती जिला महसूल कर्मचारी संगठन नेता, अमरावती जिला महसूल कर्मचारी संगठन नेता, कामगार संगठन नेता, कामगार संगठन नेता, कामगार एकजुटीत चा, कामगार एकजुटीत चा, एकच मिशन दुनी पेशा, एकच मिशन दुनी पेशा, एकच मिशन दुनी पेशा। हर जोर जुलूम के टक्कर में घर से मारा मारा है, हर जोर जुलूम के टक्कर में घर से मारा मारा है, हर जोर जुलूम के टक्कर में घर से मारा मारा है। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। आवाज दो हमें, नमस्कार, मी नामदेव गडलिंग, अध्यक्ष अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी संघटना। अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात शासन निर्णयानुसार काम होण्यासाठी आज अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरू केलेले आहे। या आंदोलनामध्ये जी महत्त्वाची मागणी आहे ती श्री विजय स्वस्तानी यांच्या एकाधिकारशाहीला सर्व कर्मचारी कंटाळलेले आहेत आणि ते एका अव्वल कारकून आस्थापना या पदावर बसलेले आहेत। त्या अव्वल कारकून पदावरून ते कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचा त्रास देतात, फोन करणे, त्यांना धमकी देणे, त्यांना दबाव तंत्राचा वापर करून त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने काम करून घेण्याचा त्यांचा उद्योग आहे। आणि अशा या दबंगशाही वृत्तीमुळे महसूल कर्मचारी संघटना ही त्रस्त झालेली आहे। त्यांना एके आस्थापना या पदावर 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे त्यांची बदली करण्यासाठी ही संघटना आज आंदोलन करत आहे। यापुढेसुद्धा या संघटनेचे 16-3-2024 घंटानोंद आंदोलन आहे, 23-3-2024 एक दिवशी उपोषण आहे आणि 30-3-2024 आजपासून आमरण उपोषण आहे।